కరోనా వైరస్ వల్ల అహిలాదేవి హోళ్కర్ సోలాపూర్ విద్యాపీఠంలో అన్ని పరీక్షలు మార్చి 31వ తేదీ వరకు రద్దు చేయడం జరిగింది. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 31 मार्च अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्याची माहिती कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात सूचना प्राप्त झाल्यात. त्यानुसार 17 ते 31 मार्चच्या कालावधीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या पुढे ढकलण्यात आल्या. या संदर्भाची माहिती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी कळवण्यात येईल अथवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही यासंदर्भात माहिती देण्यात येईल. याचबरोबर 17 ते 31 मार्चच्या कालावधीतील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा केव्हा होतील या संदर्भाची माहिती लवकरच विद्यापीठाकडून देण्यात येईल असं कुलगुरू डॉ फडणवीस यांनी सांगितलं. याचबरोबर 31 मार्चपर्यंत विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात अध्यापनाचंही कार्य बंद राहणार आहे. शिक्षकांना 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्याची सवलत देण्यात येणार आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय कारणास्तव अध्यापकांना वरिष्ठांच्या आदेशानुसार हजर राहणं बंधनकारक राहील. विद्यापीठाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमितपणे कार्यालयामध्ये उपस्थित राहून काम करणे आवश्यक आहे. या संदर्भात वेळोवेळी आवश्यकतेनुसार पुढील कारवाईच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ फडणवीस यांनी दिली.